पाटीसा पुनर्वसनवास यांच्या रस्त्यासाठी पुकारलेल्या साखळी उपोषणाची दखल गोवा राज्य सरकारने घेतली. आज डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्यासह उपोषणकर्त्यांशी भेट घेत चर्चा करीत 8 दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्याने हे अखेर साखळी उपोषण मागे घेण्यात आले. 6 येथे पुनर्वसित झालेल्या पाटीवासियांची रस्त्याची मागणी गेली 20 वर्षे धुळखात पडून होती. याबाबत केवळ आश्वासनच देण्यात आल्याने या ठिकाणच्या रस्त्याचा प्रश्न लालफितीतच अडकला होता. त्यामुळे या पुनर्वसनवासियांनी 19 डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले होते. आज उपोषणाच्या 4th दिवशी आमदार राजेश पाटणेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय शेटे, सहा सरपंच प्रकाश राऊत, कार्यकारी अभियंता पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. तसेच रस्त्यासाठी संपादित जागेची पाहणी करीत मार्च अखेरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिल्याने हे उपोषण अखेर मागे घेण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य देवीदास नाईक, पप्पू म्हापसेकर, अनिल गवस, रंगनाथ गवस, देवेंद्र मळगावकर यांच्यासह पाटी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग साठी नारायण नाईक, दोडामार्ग. सासरी भागात आणि गोव्याच्या 6 या भागात केलेल्या अकोट जोडीच्या भागात
या लोकांनी गेली गेली 20-25 वर्ष हे लोक आहेत वीज रस्ता मजबूती घाली याच्या झगडतात. त्यांना रस्ता मिळो वीज मिळली पण त्यांना खूप वर्ष आली की एप्रोच रोड ना सहा साडीला किंवा दोडामाग साडीकून ना त्यांची खूप वर्षाची मागणी ही चालू असली आणि आता यांच्यानी गेल्या कोर्ट यांनी उपोषणू केलं या बाबतीत पण त्याची मोठी दखल घेतली गेली ना. मिनिस्टर रोहन कवटे येईल आम्ही आणलेले हंगा त्यांच्यानी पण पाठपुरावा पाठवून त्यांच्या आश्वासन आम्ही करता म्हणून तर तो पाठपुरावा आमचा चालू असा. पण आता एक शेवटचा टोक त्यांच्यानी उपोषणाचा निर्णय घेतलो आणि सारी पाणी जे बाप देवदास नाईक यांच्याबरोबर सगळ्या लोकांनी हंगा उपोषण सुरू केलं साखळी उपोषण आणि जवळजवळ त्याचं 14 दिवस कळे मला काल परी येऊन मिळाला ना आउटर स्टेशन असलो गोव्या बाहेरातल्याकडे येऊन मिळाला ते हाय काल आमचे इंजिनियर श्री पाटील त्यानंतर पीडब्ल्यूडीचे इंजिनियर गावकर यांना सगळ्यांनी येऊन आहे सगळ्या भेट दिली आणि आम्ही आज प्लॅन चेकआउट करतो पाटील साहेबांना तुम्हाला सांगायला असं त्याप्रमाणे जी जागा WRD खात्यात एक्वायर केलेली आहे ऑलरेडी पाईपलाईन खातील म्हणा किंवा हाफ राऊंड पाईपलाईन खातील त्या जागेवर आम्ही रस्तो करतो ह्या पिढीचे झालेले असा आणि या खातीर आमचं पूर्ण सहकार्य आमचे WRD मिनिस्टर श्री विनोद पालेकर यांचे भेट